नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत टी वाय बी एस सी केमिस्ट्रीचे ते बघणार आहोत तर सध्या हा पहिला आपण जो पेपर बघतोय तो आहे टी वाय बी एस सी केमिस्ट्री सेमिस्टर फायचा पेपर आहे हा सेमिस्टर फायचा पेपर आहे ओके आणि याचा विषय आहे फिजिकल केमिस्ट्री ओके okay, तर बघा यामध्ये पहिला जो युनिट दिलेला आहे पहिला क्वेश्चन तो आहे युनिट नंबर वन वर जो की आहे आपला मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी ओके okay, यामध्ये काय दिले बघा यू हॅव टू अटेंड एनी फोर ऑफ द फॉलोइंग दिलेले एकूण क्वेश्चन आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा क्वेश्चन पैकी चार क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे ओके मग इथं पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा डिरायव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द फ्र्वेसी सेपरेशन ऑफ लाइन्स इन द रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ अ डायटॉमिक मॉलिक्युल ओके हा पहिला क्वेश्चन दिला आहे त्याला पाच मार्क अलोकेट केलेले आहे त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सी एच फोर ऑन द बेसिस ऑफ डायपोल मुवमेंट डायपोल मुवमेंटच्या मदतीने तुम्हाला एच फोरचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे त्याला पाच मार्क आहेत त्यानंतर शो डॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन बँड इन द अनहार्मोनिक ऑसिलेटर आर इन द रेशो ऑफ वन इस टू टू इस टू थ्री ओके अनहार्मोनिक ऑसिलेटरवरचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द रमन इफेक्ट अँड रमन शिफ्ट एक्सप्लेन द स्टॉक अँड अँटी स्टॉक लाईन्स ओके हा एक क्वेश्चन दिलाय रमन इफेक्ट वर पाच मार्क आहेत द फ्रिक्वेन्सी सेपरेशन ऑफ रोटेशनल स्पेक्ट्रा ऑफ एच आय इज वन वन झिरो झिरो पर मीटर कॅल्क्युलेट द लेन ओके बघा आता हे चार क्वेश्चन त्यांनी थेरॉटिकल दिलेत आणि दोन क्वेश्चन जे आहेत तुम्हाला इथे सरळ दिसत आहेत ते आहेत कॅल्क्युलेशन ओके प्रॉब्लेम त्यांनी दिले बघा ओके तर पहिला प्रॉब्लेम काय दिलाय द फ्रिक्वेन्सी सेपरेशन इन अ रोटेशनल लाईन ऑफ एच आय इज अ वन वन झिरो झिरो पर मीटर कॅल्क्युलेट द बॉन्ड लेंथ ओके तर तुम्हाला बॉन्ड लेंथ त्याची कॅल्क्युलेट करायची येस त्याचा पुढचा क्वेश्चन आहे अ सबस्टन वॉज एक्सपोज टू द रेडिएशन ऑफ वेवलेन थ्री पॉईंट फायटू टेन एस टू मायनस सिक्स मीटर द फर्स्ट स्टॉक लाइन्स अपियर ऍट फोर पॉईंट फायव्ह इंटू टेन टू मायनस सिक्स मीटर कॅल्क्युलेट द रमनशिप ओके मग इथं आपल्याला रमनशिप कॅल्क्युलेट करायचंय ओके या पद्धतीने हा जो पहिला क्वेश्चन आहे तो इथं समतोय तर याला टोटल मार्क्स आहे त्या पहिल्या क्वेश्चनला ट्वेंटी मार्क्स ओके आणि हा पूर्ण ट्वेंटी मार्क्स जे आहेत ते तुमच्या एका युनिटवर मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कॉपी या युनिटवर आहेत ओके त्यानंतर दुसरा आपण जर क्वेश्चन बघितला तर दुसरा क्वेश्चन आपल्या दुसऱ्या युनिटवर आहे ओके okay. या दुसऱ्या युनिट वर काही काही क्वेश्चन दिलेत बघा आपण या दुसऱ्या युनिट मध्ये दोन आहेत एक थर्मो डायनामिक्स आहे आणि केमिकल डायनामिक्स आहे okay? ओके तो पहिला क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट इज मीन बाय द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर एक्सप्लेन द डायनामिक मेथड ऑफ मेझरमेंट ऑफ लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर ओके मग त्यांनी दिलं आहे बघा व्हॉट इज मीन बाय द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर काय आहे एक्सप्लेन द डायनामिक्स मेथड ऑफ ऑप लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर ओके वेपर प्रेशर मेजरिंग करत असताना आपल्याला त्याला डायनॅमिक मेथड ही काय आहे ते एक्सप्लेन करायची आहे ओके तर इथं काय दिले बघा इथं मार्क काय दिले वन प्लस फोर याचा अर्थ काय एक मार्क तुम्हाला वॉट इज मीन बाय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे डेफिनेशनला दिले आहे आणि उरलेले चार मार्क जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेनेशनला दिलेले आहेत ओके त्याचा पुढचा क्वेश्चन बघा डिरायव्ह फ्रॉम द थर्मोडायनामिक प्रिन्सिपल द रिलेशन ऑफ इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट डेल्टा टी बी इज इक्वल टू आर टी हिरो स्क्वेअर डिवायडेड बाय डेल्टा एच वी एक्स स्क्वेअर ओके तर हे तुम्हाला रिलेशन डिराईव्ह करायचे सरळ सरळ याला पाच okay, okay, मार्क दिलेले आहेत ओके पुढचा जर क्वेश्चन बघितला आपण एक्सप्लेन रिव्हर्स ऑस्मोसिस अँड गिव्ह एनी टू ऑफ इट्स ऍप्लिकेशन ओके रिव्हर्स ऑस्मोसिस काय ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आणि त्याचे दोन ऍप्लिकेशन द्यायचे आहेत तिथं मार्क बघाल तर तुम्ही तीन प्लस दोन दिले त्याचा अर्थ काय तीन मार्क तुम्हाला एक्सप्लेनिंग करायला आहे रिव्हर्स ऑस्मोसिस काय आहे अँड गिव्ह टू ऍप्लिकेशन जर टू ऍप्लिकेशन दिले त्याचे दोन मार्क भेटतील ओके यस त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे स्टेट द इम्पॉर्टंट अजम्शन ऑफ द कोलिजन थेअरी ऑपर रिॲक्शन रेट ओके याचा अर्थ बघा इथं या, या युनिटमध्ये दोन चॅप्टर होते हैं। तर हा हे जे ए बी सी तीन क्वेश्चन आहेत ते थर्मोडायनामिक्स मधनं आलेले आणि बाकीचे डी ई एफ जे DEF, तीन क्वेश्चन असतील ते ती आपले तीन क्वेश्चन बघूया आपण त्यामध्ये हा जो दिला आहे वेन थ्री ग्रॅम ऑफ एनॉट डिझॉल इन फिफ्टी ग्राम ऑफ बिनझिन सोल्युशन वॉज फाउंड टू बी फ्रीज ओके तर हा जो क्वेश्चन दिलाय तो थर्मोडायनामिक्स मधला आहे हे जे न्युमेरिकल सम दिला आहे तो थर्मोडायनामिक्स मधला आहे मग उरलेले दोन क्वेश्चन दॅट इज अ एक्सप्लेन द स्टेट एक्सप्लेन द इम्पॉर्टंट अझम्शन्स ऑफ द कोलिजन थेरी ऑफ रिॲक्शन रेट्स आणि एक्सप्लेन द लिंडरमॅन युनिमॉलिक्युलर थेरी ऑफ रिएक्शन रेट ओके तर हे दोघं okay, जे आहेत ना हे दोघं आले आहेत आपल्या केमिकल कायनेटिक्समधन ओके म्हणजे बघा केमिकल कायनेटिक्समधनं दहा मार्कांचं येते आणि उरलेलं जे आहे पंधरा मार्कां सॉरी उरलेलं दहा मार्कांचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचे मध्ये येणार येणारे आउट ऑफ सिक्स तुम्हाला चार सॉल्व करायचे ओके म्हणजे तुम्ही थर्मोडायनामिक्स व्यवस्थित करतायत त्या थर्मोडायनॅमिक्स मधले तुम्हाला मार्क्स आरामात भेटू शकतात ओके यस त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तिसरा तो बघूया आपण अटेम्प्ट द फोर एनी फोर ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ आईन पेअर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड यस एक्सप्लेन हाऊ रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ फ्रीडर क्राफ्ट रिएक्शन अँड इस्टर हायड्रोलिसिस बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ रेडिओ युज एज अ ट्रेसर ओके म्हणजे हा जो आहे युनिट हा पूर्ण युनिट तुमचावाला रेडिओ जो आहे आपल्याला केमिस्ट्री त्यावर डिपेंड आहे ओके okay, म्हणजे चार एकच तुम्ही युनिट करा ट्वेंटी मार्क्स तुम्हाला भेटतील ओके यस मग इथं काय काय क्वेश्चन दिले तर बघूया एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ अ आयन पेअर इन अ इलेक्ट्रिक फीड त्यानंतर एक्सप्लेन हाउ रिएक्शन मेकॅनिझम ऑफ फिडर क्राफ्ट रिएक्शन अँड अ इस्टर हायड्रोलिसिस बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ रेडिओ आयसोटॉप युज एज अ ट्रेसर हे दोन क्वेश्चन दिलेले आहेत ओके त्यानंतर विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम्पल डिस्ट्रिब्युट बिशवीन फिसाईल अँड फर्टाईल मटेरियल ओके फिसाइल मटेरियल काय आहे फर्टाइल मटेरियल काय या याचा आपल्याला हे करायचं आहे डिस्टिंग्विश काय ते काढायचं आहे ओके त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे एक्सप्लेन द कार्बन नायट्रोजन सायकल कार्बन नायट्रोजन सायकल काय ते आपल्याला एक्सप्लेन करायचं येतं ओके मग हे झाल्यानंतर पुढचा जो पॉईंट दिलेला आहे यस yes, त्यानंतर पुढचा पॉईंट जो क्वेश्चन जो दिलाय तो आहे हे बघा इथे न्यूमेरिकल्स दिली आणि कॅल्क्युलेट द हे शुअर येणारे न्यूमेरिकल्स आहेत क्यू व्हॅल्यू क्यू व्हॅल्यू वर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणार ओके तर काय दिले बघा कॅल्क्युलेट द क्यू व्हॅल्यू फॉर द फॉलोइंग न्यूक्लिअर रिएक्शन ओके एक न्यूक्लिअर रिएक्शन दिले जी क्यू व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट आहे गिव्ह आयसोरॉपिक मासेस इन आ, एम यू ॲटोमिक मास युनिट त्यामध्ये हे वेगवेगळे मासेस त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये हे वेगवेगळे मास्क त्यांनी दिलेले आहेत तर आपल्याला फाइंड आउट करायचंय की त्याचं क्यू व्हॅल्यू काय येणार आहे ओके त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन दिलाय उडन आर्टिफिटेक आर्टी फॅक्ट अँड अ फ्रेशली कट ट्री गिव्ह एट पॉइंट थ्री अँड ट्वेंटी फोर पॉईंट नाईन काउंट्स पर मिनिट पर ग्रॅम कार्बन द हाफ लाईफ पिरियड ऑफ द कार्बन इज अ फाय सेवन सेवन सिक्स झिरो इयर कॅल्क्युलेट द एज ऑफ द वुडन आर्टिफेक्ट ओके मग उडन आर्टिफेक्टचं जे एज आहे ते आपल्याला फाइंड आउट इथं करायचंय म्हणजे हे दोन न्यूमेरिकल्स इथे यांनी दिलेले आहेत केमिस्ट्री मधले ओके त्यानंतर चौसा युनिट जो दिलाय आपल्याला सरफेस केमिस्ट्री त्यावर आहे इथं काय दिलं बघा पहिला क्वेश्चन दिलाय िट्विन द फिजिकल ऍब्झॉर्शन अँड केमिकल ते डिस्टिंग व्हॉट इज दोमिनान ऍड्झॉर्प्शन ऑफ अ हायड्रोजन ऑन अ सर्टन कॅटेलिस्ट मटेरियल वॉज डिटरमाईन ऍट अ सेव्हन्टी एट कॅल्न द बीईटी प्लॉट डाटा इल्ड द व्हॅल्यू ऑफ न्यू एम ऍज अ वन पॉईंट फायन इन्ट्यू पर ग्रॅम ऑफ द ऍडझॉर्बंट वेन रिड्युस टू द द गॅस मॉलिक्युल ऍड्झॉर्ब इन द फर्स्ट लेअर अँड क्लोजली प्लॅक कॅल्क्युलेट द सर्फेस एरिया ऑफ द ऍडझॉर्बंट मॉलिक्युलर एरिया ऑफ हायड्रोजन इज पॉईंट एटी फोर टू मायनस ट्वेंटी पर मीटर ओके तर हा एक क्वेश्चन त्यांनी दिला बघा दोन क्वेश्चन इथं मिस केलेत ऍड्झॉर्बशन फिनोमिनॉन काय ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्यानंतर ता तुम्हाला हे जे दिलेलं आहे सम तो सॉल्व्ह करायचं आहे ओके okay, त्यानंतर ता पुढचा क्वेश्चन आहे वॉट आर इमल्शन हाऊ दे आर क्लासिफाइड यस गिव एक्झाम्पल फॉर एज टाइप ओके तर हा एक त्यांनी क्वेश्चन दिलाय त्यानंतर राईट अ शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रोफोरेसिस ऑफ सोर्स त्यानंतर गिव एप्लिकेशन ऑफ सर्फेक्टन आणि शेवटचा क्वेश्चन डिस्कस द ओरिजिन ऑफ अ चार्ज ऑन अ कोलायडल पार्टिकल ड्यू टू द इफेक्ट ऑफ डिस्पर्शन मिडियम अँड द सेम डिसोसिएशन ऑफ अ कोलायडल सोल्युशन ओके तर हे सर्व दिलेले क्वेश्चन आहेत तर इथं तुमचा जो पेपर आहे तो ऐंशी मार्कांचा इथं कव्हर होऊन जातो ओके स्ट्रेट वे आपल्याला चार युनिट आहे आणि प्रत्येक युनिट हा वीस मार्कांचा आहे ओके त्याचे डायरेक्ट तुम्हाला ऐंशी मार्क्स हे तुमच्या डिस्क्रिप्टिव क्वेश्चनला येतात आणि उरलेले वीस मार्क आहेत ते तुमच्यावाले एमसी क्यू असणार आहेत मग एमसीक्यू मध्ये मोस्टली काय येणार तर येणार बघाने काय दिलेलं आहे ट्रू ऑर फॉल्स येणार इथं दिलेले ट्रो ऑर फॉल्स आहेत काही तर हे एक आपण एक्झाम्पल समजू शकतो ओके आता तुमचा जो अपकमिंग पेपर असेल त्याला हेच गोष्टी येणार नाही ओके okay, त्यामुळे एकदा हे बघून घ्या तुम्ही की काय काय दिलेले आहेत आन्सर द फॉलोविंग ओके त्यानंतर हे पाच मार्काला येणार हे बघा आन्सर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स पाच मार्क यस त्यानंतर इथं चूज द करेक्ट आन्सर म्हणजे एम सी क्यू okay, हे पाच मार्काला येणार तुम्हाला ओके यामध्ये काय दिलेलं आहे हे वेगवेगळे असतील दरवेळी बदलतात ते कधीही सेम राहत नाही ओके आणि ह्या क्वेश्चनसाठी तुम्हाला चॅलेंजिंग असं आहे की तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल ओके okay, हे कुठून येणार काय येणार हे काही ठरलेलं नसणार तुमचे जे चार युनिट आहे त्यामधन येणार क्वेश्चन पण ते असं चॅप्टरच्या खाली दिलेले नसतील तर ते तुम्हाला मधून फाइंड आउट करावं हो लागतील ओके okay, त्यामुळे डिटेल स्टडी तुमचा या वीस मार्कांसाठी फार महत्वाचा आहे एमसीक्यू साठी ओके okay? ते झाल्यानंतर पुढचं काय दिले ते बघूया आपण पाच मार्काचं एमसीक्यू झालेत त्यानंतर इथं दिलेले आहे राईट यस राईट सिलेक्ट द राईट सिलेक्ट अँड राईट द अप्रोप्रिएट आन्सर ओके यस मग इथं पण त्यांनी एमसीक्यू टाइपच एक क्वेश्चन दिलेला आहे ओके okay. यामध्ये एक स्टेटमेंट दिलेली आहे बघा आता एक्झाम्पल वन इन अ न्युक्लियर रिॲक्शन न्युक्लियर रिएक्शन म्हणजे काय काय घडते आहे ते तुम्हाला द्यायचंय त्यानंतर गायगन मुलर इज द डॉट 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 यस मग एक एमसीक्यू टाईपच आपण याला बोलू शकतो ओके okay. त्यानंतर शेवटचा जो पार्ट दिला आहे या जाऊया शेवटचा क्वेश्चन तर तो डायरेक्टली आपण येऊया मॅच द फॉलोइंग ओके मॅच द फॉलोइंगला पाच मार्क येस मग असे हे टोटल वीस मार्कांचे सीक्यू ओके ते इथं सर्व डिटेलमध्ये दिले बघा आता मॅथ द फॉलोइंग तुम्हाला वाटतं की जोडायला हवा एकदम सोपं असणारे तर ते सोपं नसतं तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे ओके आता इथे त्यांनी एक दिले बघा एजी सी एल K मायनस के प्लस काय आहे तर इथे त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिलेले त्यातनं तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ओके फक्त एक चांगली गोष्ट अशी की इथं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत जवळपास वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आउट ऑफ सेवन यू हॅव टू राईट फाय ओके पाच तुम्हाला लिहायचे आहेत ओके okay. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जर आपण बघाल तर सात सात दिले त्यापैकी पाच सॉल्व्ह करा या पद्धतीचं तुम्हाला मोस्टली दिलं जातं ओके okay? तर हा आपला पूर्ण क्वेश्चन पेपर आहे सेमिस्टर फायचा एक मॉडेल क्वेश्चन पेपर आहे आपण समजू शकतो क्वेश्चन जे आहेत ते बदलत जाते आता हा जो मी क्वेश्चन पेपर घेतला आहे तो सेमिस्टर फाय एटी एक्झाम मे महिन्यामध्ये अप्रॉक्सिमेटली टेन्टेटिव्हली मे महिन्यामध्ये दोन हजार तेवीस झाली होती ओके सो so, हा क्वेश्चन पेपर येईल असं काही ना पण पॅटर्न सेम राहणार ओके तुमचे काही क्वेश्चन रिपीट होऊ शकतात पण शंभर टक्के रिपीटेशन नसणार ओके त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत असताना या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे ओके आता याचा पुढचा जो व्हिडिओ राहणार आहे तर तो याच्यावर मी डिटेल मध्ये यांचे हन्सरिंग जे आहेत ते द्यायचा प्रयत्न करणार यामध्ये जे काही प्रॉब्लेम दिलेत सम दिलेत ते सम कॉल करून द्यायचा मी प्रयत्न करेल ओके येस तर हे हा तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघा त्यानुसार तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी ठरवा ओके तसा एक व्हिडिओ मी बनवणार आहे की फिजिकल केमिस्ट्री मध्ये कसा अभ्यास करावा की जेणेकरून आपण फिजिकल केमिस्ट्री इझिली पास होऊ शकतो ओके आता थांबू आपण या व्हिडिओमध्ये इथं